नमस्कार, मी सिद्धी परब। वेलकम टू मधुरुचीज किचन। चला तर मग आज आपण पाहूया अजून एक नवीन रेसिपी। तर आजची आपली रेसिपी आहे पोटॅटो चिली। ही रेसिपी मुलांनासुद्धा फार आवडेल। लॉकडाऊन सुरू आहेच, तुमच्याकडेही वेळ आहे, तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून पहा। सर्वात प्रथम आपल्याला इथे पाणी उकळत ठेवून त्यात फ्रेंच फ्राईजसारखे उभे चिरलेले 3 बटाटे 5 मिनिटे उकळून घ्यायचे आहेत। त्यात आपण 1 चमचा मीठ टाकूया। बटाटे बॉईल झाले की आपण त्यांना आता गाळून घेऊया। या गाळलेल्या बटाट्यांमध्ये आपण 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून कोट करून घेऊया। आता आपण स्लरीसाठी 1 बाउलमध्ये 1/2 कप मैदा, 1/2 कप तांदळाचे पीठ, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया। त्यात आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया। आता आपल्याला यात थोडे थोडे पाणी ऍड करत थिक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही स्लरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता आपण या स्लरीमध्ये कोट केलेले बटाटे डिप करून घेऊया। आता आपल्याला हे बटाटे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, तर मी आता एक एक करून ते तेलात सोडत आहे। बटाटे चांगले फ्राय करून झालेले आहेत। तुम्ही इथे आवाज ऐकू शकता की बटाटे किती क्रिस्पी झाले आहेत। आता आपण एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। मग त्यात 7-8 बारीक केलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। त्यात आपण 1/2 वाटी उभा चिरलेला कांदा टाकूया। मग त्यात 1/2 वाटी उभी चिरलेली सिमला मिरची टाकून घेऊया। आपल्याला यात 1/2 वाटी बारीक किसलेला गाजर सुद्धा टाकून घ्यायचा आहे। भाज्या थोड्या शिजल्या की मग 1 मोठा चमचा टोमॅटो केचप टाकून घेऊ। मग त्यात 1 मोठा चमचा ग्रीन चिली सॉस टाकू। मग 1 छोटा चमचा सोया सॉस सुद्धा टाकूया। आता यात 2 मोठे चमचे रेड चिली सॉस टाकूया। मी यात 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी टाकून जी पेस्ट तयार केली आहे ती टाकून घेत आहे। आता आपण यात 1/2 चमचा मीठ टाकून घेऊया। आता सर्वात शेवटी आपण इथे फ्राय केलेले बटाटे टाकून घेऊ। अशा प्रकारे आपली पोटॅटो चिली रेडी आहे। तर आपण वरती गार्निशिंगसाठी सफेद तीळ घालून घेऊया। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।